कारण काहींना असं वाटतंय की कदाचित लोकसभेच्या बरोबरच विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील. निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याही बद्दलचं साधारण चर्चा झालेली बरी. मग ते लोक बसतील. आता दोन दोन नावं देत आहेत का एक एक नाव देत आहेत हे अजून काही ठरलं नाही. निवडणुकांनंतर महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचं वातावरण आहे का? कर्नाटकचा निकाल दोन दिवसापूर्वी लागला आणि पवार साहेबांनी उद्धवजी तसंच नाना पटोले, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात या सगळ्यांशी संपर्क साधला आणि मला जयंतरावांना आम्हालाही बोलवलं आणि सांगितलं की जरी रविवारचा दिवस असला तरी आपण संध्याकाळी बसायचं आणि तशा पद्धतीनं संजय राऊत साहेब वगैरे सगळे त्या मिटिंगला होते आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली. खरं तर ह्या मिटिंगमध्ये काय झालं त्याबद्दल तिथं आमच्या सगळ्यांच्या वतीनं असं ठरवण्यात आलं, संजय राऊत साहेब तसंच जयंतराव पाटील आणि नाना पटोलेंनी बाहेर जाऊन साधारण काय चर्चा झाली, कुठल्या पार्श्वभूमीवरती बैठक बोलवण्यात आलेली होती याबद्दलची संपूर्ण माहिती मीडियाला काल त्यांनी दिलेली आहे. परंतु कर्नाटकचा निकाल जो लागला, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागे अनेक वर्ष, तसं बघितलं तर 2014 सालापासून कालच्या कर्नाटकच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता सातत्याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातले दोन वेळेला सरकार आणि वेगवेगळ्या राज्यातली काही सरकारं आली आणि त्याच्यामुळं साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये एक उत्साह पाहायला मिळायचा, त्यांच्यामध्ये एक जोश पाहायला मिळायचा आणि विरोधक तसं बघितले तर थोडंसं डिमॉरलाइज झालेले होते. परंतु कर्नाटकचा ज्या प्रकारे निकाल आला आणि संपूर्ण एक्झिट पोलचे अंदाज पण सगळे चुकले, कारण त्यांनी दाखवलेलं होतं 100 ते 110 पर्यंत 115 पर्यंत काँग्रेस जाईल, परंतु काँग्रेस ही जवळपास 135 पर्यंत पोचली आणि हे तर एकदम 65 पर्यंत पोचले आणि त्याच्यामुळे साहजिकच सगळ्यांचा एकदम उत्साह द्विगुणित झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. प्रत्येकाने आपली आपली प्रतिक्रिया पण दिली आणि त्याच्यातून पुढची लाईन ऑफ ऍक्शन महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये काय असली पाहिजे, कशा पद्धतीनं राहिलेल्या पण वज्रमुठीच्या सभा झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे या सगळ्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा की बाबा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी युती आघाडी करून निवडणुका लढवल्या होत्या, परंतु यावेळेस महाविकास आघाडी ही धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी 48 जागांच्या बद्दलचं वाटप करावं, कोणत्या कुणी लढायच्या त्या ठरवावं आणि त्याच्याचबरोबर साधारण जर 288 जागांची पण चर्चा करता आली तर ती पण करावी, कारण काहींना असं वाटतंय की कदाचित लोकसभेच्या बरोबरच विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील असं काही सुतोवाच काही काही लोकांच्या तोंडून आला. त्याच्यामुळं एकदम ऐनवेळेस निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याही बद्दलचं साधारण चर्चा झालेली बरी अशा पद्धतीनं काल साधक बाधक चर्चा झाली. पण जागा वाटपाच्या संदर्भात काही सूत्र ठरवण्यात आले का किंवा समितीची काही स्थापना? नाही, त्याच्या कुठल्याही का जागा वाटप म्हटल्यानंतर काही नावं राष्ट्रवादी देणार, काही नावं काँग्रेस देणार आणि काही नावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देणार आणि त्याच्यातनं मग ते लोक बसतील. आता दोन दोन नावं देत आहेत का एक एक नाव देत आहेत हे अजून काही ठरलं नाही, पण दोन दोन नावं देतील असा माझा अंदाज आहे आणि मग 6 लोक जर बसून त्याबद्दलचे पुढच्या कशा 48 जागांचं वाटप करायचं आणि 288 जागांची पण कशा प्रकारे साधारण चर्चा करायची. बर, ह्याच्यामध्ये एक हेही ठरलं की नुसते हे 3 पक्ष नाही तर या 3 पक्षाशी संबंधित असणारे जे मित्रपक्ष आहेत, महाविकास आघाडी ज्यावेळेस स्थापन झाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी, बाळासाहेब थोरात, आम्ही सगळेच होतो. आम्ही लोक काम करत असताना आमच्याबरोबर इतर पण काही राजकीय पक्ष, भले ते राजकीय पक्ष आमदारांच्या संख्येने लहान असतील परंतु त्यांना पण
मानणारा काही मतदार आहे, त्यांनाही मानणारा काही वर्ग आहे, तर त्यांनाही बरोबर घ्यावं असं त्याच्यातल्या अनेकांनी आम्हाला सुतोवाच केला होता। त्याच्यावर त्यांची पण चर्चा झाली, कारण वज्रमुठीच्या सभा होत असताना या सभांच्या मध्ये काही ठिकाणी स्टेजवर आमच्या मित्र पक्षांचे नेतेगण बसले होते, परंतु सभेमध्ये भाषण मात्र दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, दोन काँग्रेस अशा पद्धतीने झालं।